पक्षविरोधी कारवाई खपवून घेतली जाणार नाही असा राहुल गांधींनी इशारा दिलाय. मुंबई काँग्रेसमधील वादावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींनी हा इशारा दिला. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांना मुंबईत जाऊन वाद मिटवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतल्या काँग्रेस अध्यक्ष ज्या आहेत त्या मनमानी पद्धतीनं कारभार करतात असं पत्र काँग्रेस अध्यक्षांना लिहिण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक ही दिल्लीमध्ये पार पडली आणि मुंबई काँग्रेसमधल्या या वादावर चर्चा सुरू असताना पक्षविरोधी कारवाई खपवून घेतली जाणार नाही असा इशारा राहुल गांधी यांनी दिलेला आहे. अधिकचे अपडेट जाणून घेऊयात. राजू सोनावणे आपल्यासोबत आहे. राजू, एकंदरीतच पाहता राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस पक्षश्रेष्ठी असतील, यांनी मुंबई काँग्रेसमधला वाद हा अतिशय गांभीर्यानं घेतल्याचं पाहायला मिळतं या इशाऱ्यावरून. दीपक, पाहतोय आपण महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची काल दिल्लीमध्ये बैठक पार पडली आणि यामध्ये एका नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला की पक्षविरोधी जर कोणी भूमिका घेत असेल तर नेमकी काय पक्षाची भूमिका आहे. यावरती राहुल गांधींनी हसत जे आहे ते एक गोष्ट नेत्यांना सांगितली, जर कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि शिकार जे आहे ती भिंतीवरती टांगा. याचा अर्थ स्पष्ट होता की जर कोणी नेता किंवा इतर पक्षाविरुद्ध जर चालत असतील तर त्यांच्यावरती थेट कारवाई करा आणि पक्षाबाहेर करा, अशा प्रकारचा आहे तो इशारा दिलेला आहे. आणि पुढं मल्लिकार्जुन खरगेंनी आपल्या भाषणात बोलताना सुद्धा म्हटलेलं आहे, हे खपवून घेतलं जाणार नाही. जर कोणी एखाद्या नेत्याबद्दल किंवा पक्षाविरोधी जर भूमिका घेत असेल तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, अशा प्रकारचा जो आहे तो थेट इशारा दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलेलं आहे रमेश चेन्नीथला यांना का तुम्ही मुंबईत जावा आणि त्या ठिकाणी जो काही मुंबई काँग्रेसचा वाद आहे तो संपूर्णपणे जो आहे तो बंद करा, अशा प्रकारचं. एकंदरीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतल्याचं पाहायला मिळतंय. राजू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.